नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महासभेने 450 कोटींची वाढ सुचवून 4,600 कोटींच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली आहे। महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समिती व महासभेने वाढ केलेली रक्कम 750 कोटी झाली आहे। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 18 फेब्रुवारी रोजी 2021 या वर्षासाठीचे 3,850 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीमध्ये सादर केले। त्यानंतर या अर्थसंकल्पावर स्थायी समिती सभेत चर्चा करून 300 कोटी रुपयांचे वाढ करण्यात आले होते। अर्थसंकल्पात सारख्या महत्वाच्या विषयावर फक्त 18 सदस्यांनी चर्चा करून विविध नागरी विकास कामांची सूचना व उत्पन्नात वाढ सुचवले। विकास पर्यटन स्थळांचा विकास मार्केट केले। अनेक नगरसेवकांनी मागील अर्थसंकल्पामध्ये मांडलेली अध्यायात झाली नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त झाली। सन 2019-20 जमा खर्चाचे सुधारित अर्थसंकल्प अंदाजपत्रक अ क आणि पी मान्य आयुक्त यांनी सन 2019-20 सुधारित अंदाजपत्रक अ क आणि पी स्वरूपात सादर करताना नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण सुधारित जमा महसूल व भांडवली रुपये 4,275,31,72,000 इतके दर्शविले आहे। मान्य आयुक्त सन 2019-20 सुधारित अंदाजपत्रक अ क आणि पी स्वरूपात सादर करताना महानगरपालिकेच्या सुधारित खर्च रुपये 3,57,54,85,000 इतका दर्शविलेला आहे। वास्तववादी भान ठेवताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झालेली असून खर्च देखील वाढला आहे। तसेच गेल्या आणि चालू आर्थिक वर्षाच्या तसेच पुढील आर्थिक वर्षाच्या देखील महानगरपालिकेच्या शिल्लक जमा खर्चाचे अंदाजपत्रक प्रस्तावित करीत आहे। या वर्षी अर्थसन 2019-20 व 2020-21 आर्थिक वर्षात वेळोवेळी मंजूर अंदाजपत्रक सुचविण्यात आलेल्या प्रस्तावित केलेल्या कामांचे प्रगतीपथावर आहेत। मात्र प्रत्यक्षात नागरी सुविधा कामांचा आढावा घेतल्यास काही कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत, ती करणे आवश्यक आहे। कॅमेरामन प्रणित कपसेसह कविता लोखंडे यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।